मित्रांनो, मी सचिन लोहार आपणा सर्वांचे ISPV व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण मागे जे स्तंभ आहे, जो स्तंभ आहे त्याच्यावर ओळखलंच असेल. आपण आता उभ्या आहोत चार भिंती सातारा येथे आणि आज आपण निघालो आहोत ठोसेघर धबधबा बघण्यासाठी. आणि ठोसेघरला जाण्यासाठी आपल्याला साताऱ्याला यायला लागतं. साताऱ्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती ठोसेघर हा धबधबा आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता चार भिंती आहे आणि आता मागे बघू शकता तुम्ही हा अजिंक्यतारा किल्ला आणि इकडे दूरवर पसरलेलं हे असं सुंदर सातारा शहर. मित्रांनो, वाऱ्याचा वारा असल्यामुळे जरा आवाज जास्त येतो वाऱ्याचा. तरी आता आपण निघालो आहोत ठोसेघरकडे. काही फोटो क्लिक करूया चार भिंतीवरती आणि निघूयात पुढे. पाहत आहोत चार भिंती. येथील वास्तूचा उपयोग किंवा याला नजर बंगला असे म्हणत राजघराण्यातल्या स्त्रिया दसऱ्याच्या वेळेस जेव्हा महाराजांची स्वारी निघे ती बघण्यासाठी येथे थांबून किंवा येथे येऊन बघत असत असे हे महत्त्व आहे चार भिंतीची. हे एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि याच्यावर काही गोष्टी कोरलेल्या आहेत आणि सुंदर असं सातारा शहर आपण बघू शकता. समोर हा असा भव्य आणि सुंदर यवतेश्वर डोंगर आणि इकडे अजिंक्यतारा किल्ला. चला तर मित्रांनो, आता आपण निघूयात ठोसेघर बघण्यासाठी. साताऱ्यावरून ठोसेघरकडे निघालो की असा हा सुंदर रस्ता आहे आणि रस्त्यामध्येच लागतो तो सज्जनगड. सज्जनगड स्वामी दासबोध. मित्रांनो, साताऱ्याकडून ठोसेघरला निघालो की रस्त्यामध्येच लागणारा हा सज्जनगड. हां, हाच तो सज्जनगड जो रामदास स्वामींच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेला असा हा सज्जनगड आता आपण समोर बघत आहोत. आणि ही सुंदर अशी वाट, हिरवळीतून वाट काढत डांबरी रस्ता जात आहे ठोसेघरकडे. चला तर मित्रांनो, निघूयात आता ठोसेघरकडे. सज्जनगडाच्या पायथ्याशी आपल्याला समर्थ सृष्टी बनवलेली दिसते. प्रवेश आहे 40 रुपये मात्र. इथे आपण बघू शकता रामदास स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती आणि बाजूलाच एक भव्य अशी मारुतीची मूर्ती आहे. फारच सुंदर असा परिसर आणि नक्कीच मित्रांनो येथे येऊन एकदा भेट द्या. छान अशी मूर्ती. आणि आता आपण निघूयात आपल्या मेन ठिकाणी जिथे आपल्याला जायचं आहे ठोसेघर बघण्यासाठी. असा हा सुंदर रस्ता सज्जनगडाच्या पायथ्यावरून पुढे चाललाय ठोसेघरला. निसर्गाने भरभरून दिलं ह्या प्रदेशाला दाट अशी हिरवळ. आणि उजव्या हाताला वळलं की आपण पोचतो सज्जनगडाचा रस्ता आहे सरळ गेले की ठोसेघर. बघू शकता सज्जनगड लिहिलेलं आहे इकडे आणि आपल्याला जायचं आहे सरळ. हा वा, हा रस्ता गेला आहे सज्जनगडला. ज्या गाड्या निघाल्यात त्या निसर्गाने भरभरून दिले ह्याने. नंतर मित्रांनो हे बघू शकता आपण उरमोडीचं धरण दिसतं रस्त्यावरून जाताना. फारच सुंदर. अजून भरलेलं नाही आहे पूर्ण, पण लवकरच भरेल पाऊस जोरात आला की. आणि ही सज्जनगडाची मागची बाजू. आणि बघा पवनचक्क्या दिसायला सुरुवात झाली. चला मित्रांनो भेटूयात पुढे. वाटेत लागणाऱ्या हा अशा प्रचंड आणि अतिशय सुंदर दिसणाऱ्या पवनचक्क्या. 1-2 किलोमीटर राहिले ठोसेघर आणि आता आपण
पोहोचणार आहोत ठोसेघरलाच. ठोसेघर धबधब्याची एंट्री प्रति व्यक्ती 30 रुपये शुल्क आहे. सुंदर असं हॉटेल आणि बघूयात आता आतमध्ये जाऊन धबधबा. आतमध्ये प्रवेश करण्यासाठी ही बघा, ही 30 रुपयाची पावती आपल्याला घ्यावी लागते. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वच्छतागृह आहे, एक माहिती केंद्र आहे आणि इकडे चेंजिंग रूम पण आहे. आता आपण निघालो आहोत माहिती केंद्राकडे. आतमध्ये गेल्यानंतर बऱ्याच फोटो आणि त्यांची माहिती लावलेली आहे, पश्चिम घाटातल्या वनस्पती, पक्षी. आणि हा बघा व्हिडिओ चालू आहे. आतमध्ये एक सुंदर असा चित्रपटही ते दाखवतात आपल्याला. आपण इथे बसून बघू शकतो. माहिती केंद्रातली माहिती घेतल्यानंतर आपण आता निघालो आहोत धबधब्याकडे. इथे लिहिलं मोठा धबधबा 350 मीटर उंचीचा आहे आणि छोटा धबधबा 110 मीटर उंचीचा आहे. हे संपूर्ण क्षेत्र वन विभागाच्या आत येतं. ठोसेघर धबधबा हा जमिनीच्या डोंगरावर काळागंगा नदीचा उगम झाला आहे इथे असून ते चायकेवाडी व ठोसेघर यांच्यामधून वाहते. सदर नदीवर उगमापासून सुमारे 1500 मीटर अंतरावर ठोसेघर धबधबा हे पर्यटन स्थळ असून सदर धबधबा एका दरीतून वाहत असून त्याची उंची सुमारे 350 मीटर म्हणजेच 1150 फूट वरून कोसळतो. या धबधब्यावरती छोटा धबधबाहून एक प्रेक्षणीय परिसरात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. सदरचा धबधबा हा भारतातील सर्वात उंच 10 धबधब्यापैकी 4th नंबरचा धबधबा आहे. सदरची नदी ही पुढे तारळी नदी म्हणून पुणे बेंगलोर हायवे ओलांडून कृष्णा नदीस मिळते. सदर धबधबा स्थळावर वन खात्याच्या सूचनानुसार. आता आपण आलो आहोत एंट्री करून ठोसेघर धबधबा बघायला. निसर्ग माहिती केंद्र आपण पाहिलं, मागे माहितीही लिहिलेली होती ती वाचली. त्या माहितीप्रमाणे चायकेवाडी आणि ठोसेघर ह्याच्यामध्ये काळगंगा म्हणून एक नदी वाहते आणि त्याच नदीवरती हा धबधबा निर्माण झालेला आहे. ह्या धबधब्याची जो मोठा धबधबा आहे त्याची उंची आहे 350 मीटर म्हणजे 1150 फूट. हा धबधबा निर्माण झाला आहे काळगंगा नदीमुळे. तो चायकेवाडी आणि ठोसेघर याच्यामध्ये वाहते. ठोसेघरापासून एका खोल दरीमध्ये पाणी पडतं आणि ह्या धबधब्याची निर्मिती झाली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या 10 धबधब्यापैकी हा धबधबा 4th नंबरचा सगळ्यात मोठा धबधबा आहे ज्याची उंची 350 फूट आहे. हा धबधबा 4th नंबरचा सगळ्यात मोठा धबधबा आहे. पहिल्या 10 धबधब्यामध्ये ह्याचा नंबर लागतो. आणि याच्याच बाजूला एक छोटा धबधबा आहे ठोसेघरचा, त्याची उंची 110 मीटर आहे. तो अतिशय प्रेक्षणीय आणि आपण बघू शकतो असा आहे. आता आपण बघू शकतो मित्रांनो माझ्या मागे आता एक बोर्ड लागलेला आहे. एका साईडला गेलो की आपण छोट्या धबधब्याकडे जातो आणि दुसऱ्या साईडला मोठ्या धबधब्याकडे जातो. तर आधी आपण जाणार आहोत मोठा धबधबा बघायला, कारण की आपल्याला बघायचा आहे मोठा धबधबा. मोठा धबधबा बघून आलो की आपण मग छोटा धबधबा बघायला जाणार आहोत. हा धबधबा 4th नंबरचा सगळ्यात मोठा धबधबा आहे. पहिल्या 10 धबधब्यामध्ये ह्याचा नंबर लागतो. आणि याच्याच बाजूला एक छोटा धबधबा आहे ठोसेघरचा, त्याची उंची 110 मीटर आहे. तो अतिशय प्रेक्षणीय आणि आपण बघू शकतो असा आहे. आता आपण बघू शकतो मित्रांनो माझ्या मागे आता एक बोर्ड लागलेला आहे. एका साईडला गेलो की आपण छोट्या धबधब्याकडे जातो आणि दुसऱ्या साईडला मोठ्या धबधब्याकडे जातो. तर आधी आपण जाणार आहोत मोठा धबधबा बघायला, कारण की आपल्याला बघायचा आहे मोठा धबधबा. मोठा धबधबा बघून आलो की आपण मग छोटा धबधबा बघायला जाणार आहोत. निघालो आहोत मोठ्या धबधब्याकडे. उजव्या हाताला वळणारी वाट जाते मोठ्या धबधब्याकडे आणि डाव्या हाताची वाट जाते छोट्या धबधब्याकडे. मित्रांनो ह्या हिरवळीच्या पलीकडे आपण बघू शकता एक धबधबा आहे, पण हा मोठा धबधबा नाही, हा एक दुसराच बाजूचा धबधबा आहे. पण हाही अतिशय सुंदर आणि सुरेख दिसतोय.
मोठा धबधबा ह्या दिसणाऱ्या धबधब्याच्या बरोबर बाजूला समोर आहे. जो बघा, खाली एक गॅलरी आहे जिथे काही लोक उभे आहेत तेथून. परंतु अतिशय सुंदर असं दिसणारं हे दृश्य. आणि आता लवकरच आपण बघणार आहोत मोठा धबधबा. हा बघा, हा रस्ताही जातो छोट्या धबधब्याकडे. आपण मोठा धबधबा बघून आलो की जाणार आहोत छोट्या धबधब्याकडे. हा एक धबधबा आहे समोर, पण हा मित्रांनो नाही, हा थोसेघरचा मोठा धबधबा नाही, हा एक धबधबा आहे. बघू शकता ही बाल्कनी बनवली आहे बघण्यासाठी. आणि आपण बघू शकता हा थोसेघरचा धबधबा. वा, अतिशय सुरेख असा निसर्ग, सुंदर असा निसर्ग आपण बघू शकतो. आपण पोहोचलो आहोत छोट्या धबधब्याजवळ आणि हे नयनरम्य असं सुंदर दृश्य आता आपण पाहत आहोत. खूपच सुंदर, अप्रतिम असा धबधबा. हा आहे छोटा धबधबा ज्याची उंची 110 मीटर एवढी आहे. खूप सुंदर, वाह, शब्दच नाही त्याच्यासाठी. वाह, हा मागे बघू शकता छोटा थोसेघरचा धबधबा आणि आतली गुफा. आपण चाललोय गुफेकडे. वा, अप्रतिम असा निसर्ग. भिजावं लागतं अर्थात. गुहेतून आपल्याला धबधब्याच्या मागच्या साईडला येता येतं. तुम्ही बघू शकता खूप थंड पाणी आहे आणि खूप सुंदर असं. आणि आता आपण आलो आहोत धबधब्याच्या बरोबर मागच्या साईडला. मागची साईड बघू शकता मित्रांनो तुम्ही, ही आहे धबधब्याची मागची साईड. खूपच छान, अप्रतिम. मित्रांनो ही आहे गुहा, धबधब्याच्या बरोबर मागच्या साईडला ही गुहा आहे. हा बघा धबधबा माझ्या हातासमोर आपण बघितलात. हा प्रकाशामध्ये मागे धबधबा वाहतोय. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. ह्या गुहेत नक्की या, ह्या छोट्या धबधब्याचा आनंद घ्या. आनंद घेताना फक्त आपली काळजी घ्या, निसर्गाची स्वच्छता राहील याच्याकडे लक्ष द्या. आपण आलो होतो दोन धबधबे बघायला, एक मोठा आणि एक छोटा, पण आपले झाले 4 धबधबे बघून. मोठा जो धबधबा आहे त्याच्याच शेजारी एक छोटा धबधबा आहे. उंचीला तेवढाच आहे पण आकारमानाने छोटा. आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावर बाजूलाच अजून एक धबधबा आहे, तोही उंचीला तेवढाच आहे जवळजवळ, आणि आकार थोडा लहान आहे. आणि छोटा धबधबा तर आपण पाहिला. अशा प्रकारे आपण 4 धबधबे बघितलेत. इथेच आपली थोसेघरची भटकंती पूर्ण होते. परंतु मी इथे ब्लॉग नाही एंड करत, अजूनही एक गंमत बाकी आहे, ती गंमत बघूयात. चला, आपण आलो जेवायला, जेवण करूयात.